जैन विद्यार्थी विद्यार्थिनींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये मी स्टुडंट डेव्हलपमेंट ऑफिसर श्री देशमुख सर, त्याचप्रमाणे मी इंडियन एअरफोर्समध्ये ऑफिसर म्हणून या एअरफोर्समध्ये मी कार्य केलेलं आहे. आणि आज हे कार्य मी माझं विद्यार्थी विकास मार्गदर्शक म्हणून 15 वर्षापासून करतो आहे विद्यार्थ्यांना. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आपले विद्यार्थ्यांचा विकास का होत नाही किंवा त्यांच्यामध्ये काय कमतरता असते आणि त्याचं आपलं ध्येय ते का गाठू शकत नाही, त्याच्या महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला आज या ठिकाणी बोलणार आहे विद्यार्थ्यांनो. तर तुम्ही सिरियसली घ्याल असं मला वाटतं. विद्यार्थ्यांचा मित्र खरा की दिखावा, आता प्रत्येक स्त्री व पुरुष यांच्या जीवनातील अवस्था, शिशु अवस्था, बाल्यावस्था, तारुण्यावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था या दरम्यान विविध मित्रमैत्रिणी आपल्या जीवनात येत असतात. शिशु ते बालावस्थेमध्ये आई अगदी जवळची मैत्रीण असते. मूल शाळेत जाते, आई वडील नजरेआड होतात तेव्हा शाळेतील मित्र तयार होतात. त्यापैकी काही अजून तारुण्यावस्थेमध्ये व्यवस्थेत मिळतात, ती स्थिती पुढे प्रौढावस्थेमध्ये काही होईल असे नाही. कारण प्रौढावस्थेमध्ये आणि तारुण्यावस्थेमध्ये जे मित्र मिळतात ते परत आपल्याला दुरावतात, काही काळ तरी दुरावतात आणि ते परत मिळतात याची शाश्वती होत नसते. त्याचप्रमाणे काही वेगळे तर वृद्धावस्थेमध्ये नवीन तयार होतात, कारण बाल्यावस्था वृद्धावस्था एकसारखीच असते. दोन्ही वेळेला मित्र नसतात ते नवीन मित्र असतात, कारण दोन्ही स्थितीमध्ये वेळेला पुरुष स्त्री एकटे असतात व होतात. मित्र लहानपणी तयार होते होणे फार सोपे असते, कारण खेळणे, बागडणे, आनंद घेणे, पडणे, रडणे, एकत्र येणे या काळात जात धर्म, काळा गोरा, गरीब श्रीमंत हा भेदभाव कधीच नसतो. तरुण अवस्थेमध्ये मित्राची निवड ही खरी परीक्षा असते, कारण ते संगती संग दोष चुकीचा. मित्र किंवा अनेक मित्र मिळाले तर एक मोठे संकट आहे, परंतु त्या तारुण्य काळात निवड कळत नाही. एक चांगला मित्र गोळ्या औषधापेक्षा कमी नसतो आणि मित्रांचा गोडाऊन औषध गोळ्यांची दुकानापेक्षा कमी नसतात. सांगण्याचा उद्देश विद्यार्थ्यांना तोच आहे की विद्यार्थ्यांनी असा एक मित्र निवडा जो त्याला अगदी योग्य औषध त्या ठिकाणी देऊ शकेल, योग्य त्याचं प्रिस्क्रिप्शन करू शकेल आणि योग्य जर त्याला जर ट्रीटमेंट जर मिळाली त्या विद्यार्थ्याला, त्याचा मित्र आणि तो स्वतः आपल्या जीवनामध्ये ध्येय गाठण्यामध्ये, यश मिळवण्यामध्ये त्यांना नक्कीच एकमेकाला फायदा होत असतो. पण अनेक मित्र काय करतात, अनेक ते म्हणजे एक प्रकार त्याचा औषध गोळ्यांचं दुकान असतं ते, आणि त्याला अनेक त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळतात आणि तो ध्येयापासून अलिप्त होतो. हा माझा मुद्दा सांगायचा आहे. आपण समजूतदार झालेलो आहोत, फुल्ली मॅच्युअर्ड आहोत, ती किंवा तो मित्र किंवा मैत्रिणी आपल्या शैक्षणिक, सामाजिक संकट व सुखदुःख या काळात शेअर करणार असला तरी पाहिजे मित्र तसे आपण स्वतःचेच असतो. ॲक्च्युली प्रत्यक्षात विचार केला तर आपण स्वतःच मित्र आपले स्वतःचे असतो आणि आपला आत्मविश्वास वाढवण्याकरता आपण स्वतः आपले मित्र झालो पाहिजे, स्वतःचे मित्र आपण झालो पाहिजे. हा मुद्दा मला सांगायचा आहे. याचा अर्थ असा नाही की आपण अनेक मित्र असावे, याची ओळख असावी, भेटत असावे, परंतु जवळ नसावे. कारण हा मित्र हा निर्व्यसनी असणे आवश्यक आहे. पहिला मुद्दा तुम्ही अगदी तर सिरियसली घ्या विद्यार्थ्यांनो. कुठला जर मित्र तुम्ही जर निवडला तर निर्व्यसनी अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे वाईट विचार, वाईट भावना, द्वेष, त्याचप्रमाणे त्या विद्यार्थ्यांमध्ये राग, तामसीपणा हा बिलकुल नसावा. तो सायलेंट असावा किंवा त्याच्यामध्ये कुठल्या तरी ध्येय गाठण्याची एक क्षमता, शक्ती असावी. असे विद्यार्थ्यांवर राहिल्याने आपलं नक्कीच जीवनामध्ये आपल्याला यश मिळू शकतं. या काळात अनेक मित्रांच्या अनेक सवयी आपण अंगीकारण करत असतो. समर्थ रामदास स्वामी सांगतात, सावधवान, सावधान, सावध राहा, सतर्क व्हा, जेणेकरून तुम्ही पण भटकणार नाहीत. बघा, संतांपासून आपल्याला अनेक विचार, थोर विचार आपल्या या ठिकाणी मिळत असतात. ते आपण आत्मसात केले पाहिजे. आणि संगती संग दोषा, जेवढ्या जास्त संगती असेल त्याच्यामध्ये आपले अनेक दोष निर्माण होतात आणि आपण आपल्या ध्येयापासून अलिप्त होतो. जीवनात आपण आपला सर्वात सुंदर सोबती आपला आत्मविश्वास आहे. हे तुम्हाला बारकाईने विचार करावं लागेल विद्यार्थ्यांना. आपला आत्मविश्वास फार महत्त्वाचा आहे. आईवडिलांना आपण मोठे झाल्यानंतर व वडील आपले मित्र असे समजतो. आपले गुरु प्रथमतः आपले आईवडील, नंतर शिक्षक व जीवनात यशस्वी करून देणारे मार्गदर्शक असतात. आपली संगत आपले भविष्य घडवते. आपण कोण आहोत याचबरोबर आपण कोणत्या कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्त्वाचे आहे. कितीही वादळ आले तरी खंबीरपणे आपल्याला सोबत राहते ती मैत्री. सर्व तरुणांना, तरुणींना माझे आव्हान आहे की
की मित्र निवडताना परीक्षण करा, नीट खुलासा करून पारखून घ्या, कारण बाहेरून एक व आतून दुसरे असे बरेच मित्र भेटतात. म्हणून माझे सांगणे आहे की मित्र गरजेसाठी नव्हे तर सवय म्हणून सोडावे, कारण गरज संपते पण सवय सुटत नाही. अत्यंत बहुमोल मार्गदर्शन या ठिकाणी विद्यार्थ्यांना तुम्हाला मित्राबद्दल करतो आहे. तुम्हाला तुम्ही जर बारकाने जर विचार केला तर मित्र हा तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याकरता सर्व विद्यार्थ्यांनी या माझ्या मार्गदर्शनाचा नक्कीच लाभ घ्यावा. मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर, व्हॉट्सअप ग्रुपचा नंबर देतो विद्यार्थ्यांनो. तुम्हाला जर कुठल्या अडचणी वाटल्या, आय एम ऑलवेज रेडी विथ यू फॉर द 24 आवर्स. माझा नंबर आहे विद्यार्थ्यांनो 8999479675. श्री देशमुख सर, विद्यार्थी विकास मार्गदर्शक आणि स्टुडंट स्टडी गायडन्स ऑफिसर, म्हणजे विद्यार्थ्याने अभ्यास कसा करावा या संपूर्ण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, मला तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरता, स्वावलंबी होण्याकरता माझं मार्गदर्शन नक्कीच घ्या विद्यार्थ्यांनो, जेणेकरून तुमच्या आपल्या महाराष्ट्र राज्याचं भारत देशामध्ये नाव उच्च पदावर जाईल, उच्च ठिकाणी जाईल अशी अपेक्षा करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.